आजकाल वन पर्यटनाला प्राधान्य दिलं जात असून जंगलात मुक्तपणे फिरणाऱ्या वाघाला पाहण्यात पर्यटकांना कमालीचं थ्रिल वाटतं. त्यासाठी कितीही फिरण्याची त्यांची तयारी असते. आपल्या मोबाईल मध्ये त्याला कैद केलं की जंगल सफारी सफल झाल्याचा आनंद ते मानतात. यवतमाळ मधील पांढरकवाडा तालुक्यात टिपेश्वर अभयारण्य व्याघ्र दर्शनासाठी चर्चेत असल्याने पर्यटकांची पसंती या अभयारण्याला मिळाली आहे. टिपेश्वर अभयारण्यात आज घडीला 9 बछडे आणि 5 मोठ्या वाघांचा मुक्त संचार असल्यानं सहज होत असलेल्या व्याघ्र दर्शनामुळे पर्यटकांचा ओढा या अभयारण्याकडे वाढला आहे. उन्हाळ्याच्या दिवसात जंगलातही पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागल्यानंतर वन्य प्राणी पाण्याच्या शोधात बाहेर पडतायत. जंगलाचा राजा वाघही पाण्याच्या शोधात असतो, त्यामुळे पाण्याची ठिकाणे असलेल्या जागेवर ठराविक वेळेत वाघांचे हमखास दर्शन पर्यटकांना होतं. टिपेश्वर अभयारण्याचा परिसर इतर अभयारण्याच्या तुलनेत अत्यंत कमी म्हणजे 148 हेक्टर असल्यानं पर्यटकांना व्याघ्र दर्शनासाठी जास्त फिरावं लागत नाही.